नमस्कार मैत्रिणींनो, घरची चव या चॅनलमध्ये मी सरिता वाडेकर आपले मनपूर्वक स्वागत करते. घरची चव या चॅनलमध्ये आपण घरच्या घरी सहज बनवता येतील असे पदार्थ पाहणार आहोत. रेसिपी आवडल्यास चॅनेलला लाईक करा, शेअर करा आणि घरची चव या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आज मी तुम्हाला तांदळाच्या पिठापासून चकल्या कशा बनवायच्या ते सांगणार आहे. तर या चकल्यासाठी लागणारे साहित्य आपण बघूयात. तांदळाचे पीठ 2 वाटी, तीळ, हळद, लाल तिखट, जिरेपूड, धनेपूड, बेसन पीठ, मीठ. आता हे पीठ मिक्स करून झालेलं आहे. आता आपण कुकरच्या 4 शिट्ट्या करून घेऊयात. कुकरमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी घालूया. डबा त्यामध्ये ठेवायचा आहे. डब्यावर झाकण ठेवायचं आहे. कुकरच्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत. आता आपण गॅस बंद करूया. आता पीठ थंड झालेलं आहे, ते आपण काढून घेऊया. पीठ चाळून घ्यायचं आहे, गाठी वगैरे फोडून घ्यायचे. यात बाकीचे मसाले टाकूया. जिरेपूड 1/2 चमचा, धनेपूड 1/2 चमचा, हळद 1/2 चमचा, लाल तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकताय. मी तर 1.5 चमचा घेतलेला आहे. तीळ टाकायचे, तीळ 2 चमचे टाकलेले. ओवा 1/2 चमचा. मीठ टाकायचं आहे. आणि आता हे सगळे मसाले पिठामध्ये एकत्र करून तेलाचं मोहन यामध्ये 1 ते 2 चमचे तेलाचं मोहन यामध्ये टाकायचं. सगळे मसाले तेल एकत्र छान असं मिक्स करायचं आहे. गाठी राहिल्या नसल्या पाहिजेत. थोडंसं कोमट पाणी घेऊन हे पीठ मळून घ्यायचं. लागेल तसं कोमट पाणी घालून पीठ मळून घ्यायचं आहे. आता तुम्ही बघू शकता पीठ आपलं मळून झाले. जास्त घट्ट पण नाही आहे आणि जास्त सैलसरही नाही आहे. आता आपण चकल्या करायला घेऊया, काढूया. हे बघा किती छान काटे पडत आहेत. तेल मी अगोदरच गरम करायला ठेवले. गरम झालंय की नाही ते बघूया. छोटीशी गोळी टाकून बघायची. तेल आपलं तापलेलं आहे तर आपण चकल्या सोडूयात. त्यामध्ये गॅस मध्यम आचवरच ठेवायचा आहे. कढईत जेवढ्या मावतील तेवढ्याच चकल्या टाकायच्या आहेत. जास्त गर्दी करू द्यायची नाही. चकल्या आपल्या तळून झालेल्या आहेत. आता त्या काढून घेऊया.
बघा किती सुंदर कलर आलाय. अशा प्रकारे आपण बाकीच्या पण चकल्या तळून घेऊयात. सर्व चकल्या आपल्या तळून झालेल्या आहेत. तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत झालेत ते. दुपारच्या वेळेत मुलांना काही खाऊ काही खावं असं वाटलं तर तुम्ही अशा खुसखुशीत चकल्या करून त्यांना देऊ शकताय. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा.